आपण असं म्हणतो की आधी हातवारे मग स्वर आणि त्यातून जन्माला येणारे शब्द वाक्य आणि मग ते व्यक्त करणारी लिपी व्याकरण असा हजारो वर्षाचा प्रवास करत एखादी भाषा ही त्या ठिकाणी तयार होत असते. आणि मराठी तर अशी भाषा आहे की याच्यामध्ये काना मात्रा वेलांटी उकार आकार रफार अलंकार इतक्या अनेक गोष्टी आहेत. जगातल्या सगळ्यात समृद्ध भाषांपैकी एक अशा प्रकारची ही आमची मराठी भाषा आहे. आणि आमच्या भाषेकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर केवळ भाषा त्याच्यातनं कदाचित कमी होईल असं नाही, तर आमच्या पूर्वजांनी हजारो वर्षाचा जो विचारांचा ठेवा आम्हाला दिलेला आहे तो ठेवा देखील आम्ही पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू शकणार नाही. आणि म्हणून जसं केसरकर साहेबांनी सांगितलं, माझं देखील मत आहे, आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याला कदाचित मुलांना इंग्रजी शाळांमध्ये पाठवावं लागतं. इंग्रजी एक व्यवहार भाषा झाली आहे हे जरी खरं असलं तरी मुलांना इंग्रजी शाळेत शिकवा पण घरी मुलांशी मराठीतच बोला हे जरी आपण त्या ठिकाणी केलं तरी मला असं वाटतं की आपल्या मुलांना आपण योग्य प्रकारे त्या ठिकाणी मराठी शिकवू शकू आणि मराठीतलं जे ज्ञान आहे त्याच्याबद्दलची गोडी ही आपण निश्चितपणे तयार करू शकू.